ऊस दरासाठी सध्या सर्वत्र आंदोलन सुरू असल्याने असे आंदोलन उग्र स्वरूपाचे होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून मार्गदर्शन करण्यात आले असून शांतता भंग करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या ऊसाला एफ आर पीनुसार पहिली उचल मिळावी यासाठी सर्वच शेतकरी संघटनांनी आंदोलने सुरू केलीत मात्र मागील काही आंदोलनाचा प्रकार पाहिल्यास ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आली त्याचबरोबर अनेक एस टी बसेस फोडण्यात आल्याने एस टी महामंडळाने वाहतूक बंद केली होती त्यामुळे अनेक प्रवाशांचे हाल झाले होते त्यामुळे यंदाच्या आंदोलनामध्ये अशा घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून अनेक संघटनांच्या बैठका घेऊन शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन करण्यात आले याबाबत या बोलताना उपविभागीय या पोलीस अधिकारी निखिल पिंगळे म्हणाले की परवा दिवशी आपण ऊस दरासंदर्भात जे काही आंदोलन चाललंय जो काही आवेग आहे शेतकऱ्यांचा आणि शेतकरी संघटनेच्या नेत्यांचा तर त्यांचं आपण एक बैठक घेऊन त्या ठिकाणी ऊस कारखान्याचे देखील वरिष्ठ अधिकारी या सगळ्यांची एक सामूहिक बैठक घेऊन त्याच्यामध्ये काही आव्हान आपण केलं होतं हे सगळं आपण करतो आहे एका चांगल्या हेतूने करतो आहे एका चांगल्या कामासाठी करतो आहे सगळा हा जो ऊस या आहे यावर्षी पाऊस चांगला झाला आहे शेतकऱ्यांना अपेक्षासुद्धा चांगल्या आहेत आणि हा सगळा ऊस जो आहे हा जर वेळेत कारखान्यात नाही पोचला तर त्याच्यात शेतकऱ्याचंही नुकसान होणार आहे आपल्या सगळ्यांचं याच्यामध्ये नुकसान होणार आहे आणि म्हणून हा जो काही आपण करत आहोत प्रयत्न या सगळ्याला एका शांततेच्या पद्धतीने करणं आवश्यक आहे गरजेचं आहे त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपण हे कुठल्या फक्त एका दरासाठी करत नाही आहे पाचशे रुपये दोनशे रुपये किंवा हजार रुपयासाठी करायची ही गोष्ट नाही आहे आपण हे सगळं करायचं किंवा आपण हे जे सगळं करत आहात या आंदोलनामध्ये हे कुठंतरी एका चांगल्या पद्धतीने या आ आंदोलनामधून किंवा या चळवळीतून एका प्रकारे चांगली सुसूत्रता कायद्यामध्ये किंवा शासनाच्या नियमावलीमध्ये येईल आणि जेणेकरून चांगल्या पद्धतीने पुढे इथून पुढे कायमस्वरूपी योग्य पद्धतीने आपल्या शेतकऱ्यांना त्याचा भाव मिळेल त्यांच्या ऊसाचा भाव मिळेल ह्याच्यासाठी आपण करत आहोत हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे आणि म्हणूनच हे जे काही आंदोलन करत आहोत आपण हे अत्यंत शांततेच्या पद्धतीने झालं पाहिजे तो आपल्याला संविधानाने दिलेला हक्क आहे आणि ते करत असताना इतर कोणाचं नुकसान झालं नाही पाहिजे इतर लोकांना त्याचा त्रास झाला नाही पाहिजे याची आपण सगळ्यांनी दक्षता घ्यायची आहे